लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहे आणि या जाहीर सभेसाठी पूर्णतः कल्याणमध्ये या सभेच्या ठिकाणी तयारी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसून येत आहे. मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पदाधिकारी असतील किंवा महायुतीचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर भाजप समर्थक या महायुतीचे समर्थक असतील यांना बसण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर विशेषतः आपण पाहिलं गेलं तर समोरच मोठा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की या स्टेजवरूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे जे या स्टेजवरती उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा कल्याण लोकसभा व त्याचबरोबर भिवंडी लोकसभेचे तिन्ही उमेदवार देखील या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एकंदरीत दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही सभा जी आहे या ठिकाणी सुरू होणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी झालेली दिसून येत आहे. मोठमोठे या ठिकाणी जेणेकरून या ठिकाणचे आलेले कार्यकर्ते असतील समर्थक असतील किंवा पदाधिकारी असतील यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल त्याचबरोबर फॅनची व्यवस्था असेल आणि विशेषतः गेले काही दिवसापासून उन्हाचा पहारा पाहताच या ठिकाणी जय्यत असं या ठिकाणी मंडप देखील टाकण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी तिन्ही महायुतीचे सगळ्याच पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आले त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचे फ्लॅग देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी LED सुविधा या ठिकाणी केलेली आहे की शेवटच्या खुर्चीवरती बसणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं या ठिकाणी काय बोलणार आहे हे ऐकण्याची व पाहण्याची संधी मिळावी यासाठी LED स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर विशेषतः आज सायंकाळी या सभेमध्ये नेमकं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय आवाहन करतील व त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करतील आणि त्याचबरोबर काय आश्वासन देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र या ठिकाणी सगळ्यांचीच उत्सुकता लागलेली आहे की देशाचे पंतप्रधान नेमकं काय बोलणार आहे. मात्र या ठिकाणी आता सध्या मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे या ठिकाणी झालेली दिसून येत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.